इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। ठाणे रेलवे स्टेशन पर बने वातानुकूलित शौचालय में फेरी वाले सामान रखा करते थे। शौचालय को इन फेरी वालों ने गोदाम बना डाला था। ठाणे रेलवे स्टेशन के बाहर जो लोग धंधा लगाते हैं, ये कई फेरी वाले यहाँ शौचालय में अपना सामान रखते थे। और ये शौचालय ठाणे रेलवे स्टेशन के प्लेटफॉर्म नंबर 2 के पास है। ऐसे में रेलवे सुरक्षा पर भी सवाल खड़े हो रहे थे। बताया जा रहा है कि ठेकेदार ने शौचालय में फेरी वालों को सामान रखने की जगह दी थी, जिसकी वजह से शौच करने वाले लोग जो यहां पर आते थे उनकी काफ़ी शिकायतें मिल रही थी। और जब इसकी जानकारी पूर्व पार्षद संजय बाघुले को मिली तो वो अपने कार्यकर्ताओं के साथ ठाणे रेलवे स्टेशन पर पहुंचे और स्टेशन मास्टर से इसकी शिकायत की। ड्यूटी पर तैनात उप स्टेशन मास्टर अन्वेश कुमार और आरपीएफ के साथ जब शौचालय का जायजा लिया गया तो फेरी वालों का सामान शौचालय में रखा हुआ मिला। ताला तोड़कर इन सामानों को जब्त कर लिया गया है और शौचालय को भी सील कर दिया गया है। शौचालय में जिस तरह से ये फेरी वाले सामान रखते थे, इसकी वजह से रेलवे सुरक्षा पर भी काफी सवाल खड़े हो रहे थे। आज अब तक प्रभाग समिति मध्ये अनाधिकृत टपरी असिस्टंटचे इथे टाकली होती आणि सकाळी रिक्षा चालकांचे फोन आले की आम्हाला जो रिक्षा स्टँड दिला आहे त्या ठिकाणी अनाधिकृत टपरी परवाच्या रात्री आणून टाकली। ते आंदोलन केल्यानंतर सहायक आयुक्त नौपाडा प्रभाग समिती आणि उपायुक्त पाटोळे यांनी तात्काळ ती टपरी हटवली आणि त्यानंतर प्रत्यक्ष जागेवर पाहणी करता आलो असता रेल्वे टॉयलेटच्या इथे फेरीवाले हे टॉयलेटच्या आतमध्ये माल घेऊन जाताना दिसले। प्रत्यक्ष हे रेल्वेच्या 2 नंबर प्लॅटफॉर्मच्या बाहेर ठाणेकर नागरिकांना हे पूर्वी एसी टॉयलेट होतं परंतु जुना ठेकेदाराची मुदत संपल्यामुळे त्या ठिकाणी नवीन ठेकेदार हा तेलंगणामधला ठेकेदार आहे आणि या ठेकेदारांनी हे टॉयलेट चालवायला घेतलेलं आहे। प्रत्यक्ष टॉयलेटमध्ये पाणी केली असता त्या ठिकाणी एक खोली करण्यात आली आहे। त्या खोलीमध्ये टॉयलेटसाठी पार्टिशन करण्यात आलेले आहे परंतु तिथे नागरिकांना शौचालयाला जागा उपलब्ध न करता आणि लघवीसाठी जागा उपलब्ध न करता त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनच्या बाहेर जे फेरीवाले बसतात त्या फेरीवाल्यांचा माल ठेवण्यासाठी शौचालयाच्या कॉन्ट्रॅक्टरनी जागा भाड्याने दिली असल्याचे आमच्या निदर्शनात आले। त्यानंतर आम्ही ठाणे स्टेशन मॅनेजर आणि आरपीएफ इन्स्पेक्टर यांना घटनास्थळी बोलवलं। त्यांनी या ठिकाणी पंचनामा करून सदरचं टॉयलेट आहे त्या ठिकाणी सील केलेलं आहे याबाबत त्यांना या ठिकाणी निवेदन आम्ही दिलेलं आहे। आमची मागणी आहे की या ठेकेदारावर तात्काळ कारवाई करावी आणि फेरीवाल्यांचा माल हा तात्काळ जप्त करून ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा। सर कुठेतरी महापालिका देखील याला जबाबदार आहे का? फेरीवाले अजून देखील बसत आहेत अशा प्रकारे सामान? तशी महानगरपालिकेची जबाबदारी आहे तशी रेल्वेची पण तेवढीच जबाबदारी आहे। रेल्वेचा आरपीएफ विभाग असेल, स्टेशन मॅनेजर विभाग असेल, त्यांच्या प्रिमाइसमध्ये फेरीवाले माल लपवत आहेत त्याच्यामुळे तेवढे जबाबदार रेल्वेचे अधिकारी पण आहेत। त्याच्यामुळे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनाही त्या ठिकाणी आम्ही समज देतो आहे, पत्र देतो आहे की जेवढी महापालिकेची जबाबदारी आहे तेवढी जबाबदारी रेल्वेची पण आहे।